नमस्कार मित्रांनो, हायटेक गुरु मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे संतोष चौधरी। आज मी तुम्हाला शिकवणार आहे लोगो कसा तयार करायचा। इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यासाठी लोगोची खूप गरज असते आणि हा लोगो क्रिएट करण्याची एक सिंपल सी मेथड आहे, ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर चला आपण जाऊयात। पिक्सल लॅब हे एक असं ॲप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने आपण लोगो क्रिएट करू शकतो। तर पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर असं इंटरफेस दिसेल। पिक्सल लॅग आपल्याकडे नसेल तर खाली लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन ते डाउनलोड करू शकता। तर चला सुरुवात करूया। इथं न्यू टेक्स्ट आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं आपल्याला जो लोगो बनवायचा आहे त्याचं नाव टाकून घेऊयात। आपल्याला टेक्स्ट करूयात, आपण चॅनलचंच नाव घेऊयात, हायटेक गुरु। त्यानंतर डन करायचं आहे, ओके याप्रमाणे दिसेल। ओके केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हायटेक गुरु। तर इथे इथं ए दिसतोय तिथे क्लिक करा आणि ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून घेऊयात। आपण फॉन्ट बदलूयात, कोणताही फॉन्ट घ्या, मी एक रेग्युलर फॉन्ट घेऊन टाकतोय। त्यानंतर थोडासा बोल्ड करूयात, हे याप्रमाणे दिसेल। ओके करूयात, थोडासा कलर चेंज करूयात आपण त्याचा। इथं वेगवेगळ्या विंडोज आहेत, हे तुम्ही पाहू शकता। कलर घेऊयात, वेगवेगळे कलर वापरू शकता तुम्ही। इथं येलो घेतोय मी, ओके। त्यानंतर इथं खाली जाऊन स्ट्रोकमध्ये थोडंसं चेंजेस करायचं आहे, इनेबल करतोय मी, थोडासा वाढवतोय, या पद्धतीने दिसेल, ओके। त्यानंतर हे इनेबल करा, या पद्धतीने दिसेल। थोडासा शॅडो जो आहे चेंज करूयात आपण, ओके। त्यानंतर एक इमेज घेऊयात आपण, मी ऑलरेडी एक इमेज तयार करून ठेवलेली आहे, तर ही एक इमेज घेऊयात आणि या ठिकाणी बसूयात ही इमेज। थोडीशी छोटी करतोय मी तिला, तर अशा पद्धतीने इथे लोगो तयार झालाय। याची साईज जी आहे ती थोडीशी चेंज करूयात। इथे थ्री डॉट दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करा आणि इथं जी दिसते इमेज साईज त्याच्यावर क्लिक करा। 1280 तसेच राहू देत आणि इथं जे आहे तिथं फक्त 2 काढून टाकूयात, 1 काढून टाकूयात, 280 ओके करूयात। याप्रमाणे साईज होईल, ॲडजस्ट करून घेऊयात त्याप्रमाणे। याप्रमाणे लोगो तयार झालेला आहे। तर इथं डबल लेअरवर जायचं आणि इथं ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे। या पद्धतीने लोगोचा ट्रान्सफर होईल, म्हणजे PNG मध्ये इमेज होईल। त्यानंतर थ्री डॉटवर जा आणि इथं एक्सपोर्ट इमेज म्हणा, इथं PNG असेल याची काळजी घ्या। इथं JPG पण असू शकतं काही जणांचं, तर PNG करा आणि डायरेक्ट सेव टू गॅलरी, तर गॅलरीमध्ये हा लोगो तुमचा जाईल। तर याप्रमाणे लोगो तुम्ही बनवू शकता। इथे यूट्यूब दिसतंय, तिथे वेगवेगळे टाकू शकता, फेसबुकचा लोगो टाकू शकता, इंस्टाचा लोगो टाकू शकता आणि असा लोगो तयार करू शकता। तर ही एक पद्धत झाली। त्यानंतर जो इंस्टाला जो प्रोफाईल पिक्चर आहे किंवा इंस्टाग्रामला किंवा जर तुमचा चॅनल असेल टेलिग्रामला, तर त्यासाठी लोगो कसा क्रिएट करायचा ते मी सांगतोय। तर परत मी माघार जातो आणि पुन्हा पिक्सल लॅब ओपन करतोय। तर पिक्सल लॅबच्या आपण इंटरफेसवर आलेलो आहोत। इथं प्लसवर जायचंय, इथं तुम्हाला सेप दिसेल, सेप्सवर जा आणि इथं असा सेप येईल, तो आपण राऊंडमध्ये घेतोय कारण बरेचसे राऊंडमध्ये सेप असतात म्हणून। त्यानंतर कलरवर जायचंय, तर असा कोणताही एक कलर घेऊ शकता तुम्ही। तर नॉर्मली हा कलर घेऊन टाकतोय मी एक, थोडेसे चेंजेस करा। इथं त्याला स्ट्रोक द्यायचा आहे त्यामुळे तो गोलच्या कडेला तो स्ट्रोक येईल, थोडेफार ॲडजस्ट करून ओके करा। तर याप्रमाणे झाल्यानंतर एवर जा आणि इथं टेक्स्ट करा, टेक्स्टला ओपन करून तिथं नाव टाकून घ्या आपल्या चॅनलचं किंवा आपल्या इंस्टाचं। मी हायटेक गुरु टाकतोय आपल्या चॅनलचं नाव, खाली घेतोय कारण राऊंड शेपमध्ये आहे त्यामुळे थोडासा खाली घेतोय, ओके करा, डन। तर याप्रमाणे होईल।
त्यामुळे आता जी साईज वगैरे तुम्हाला चेंज करावी लागेल, थोडीशी मोठी साईज घेतोय, ओके करा। अलाइन करून घेऊयात आपण, हे मधोमध आलंय। त्यानंतर जे आहे फॉन्टची साईज स्टाईल बदलूया सुरुवातीला, आणि फॉन्ट बदलूया। फॉन्ट रेग्युलरच घेतोय मी, आधी घेतला त्याप्रमाणेच। याप्रमाणे हायटेक गुरु होऊ शकतं। याला आपण स्ट्रोक देऊयात, इथं स्ट्रोक आहेत, इथं स्ट्रोक दिसेल। हा स्ट्रोक दिल्याने, इनेबल केल्याने काय होतं, त्याची बॉर्डर जी आहे ती आपल्याला पाहिजे तशी ठेवता येते। ब्लॅकमध्येच ठेवतोय मी। याप्रमाणे हा जो आहे लोगो तयार झालेला आहे। असं झाल्यानंतर इथं डबल लेअरवर जायचे आणि पहिल्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट करायचे। तर याप्रमाणे जो आहे लोगो तयार झालेला आहे। पुन्हा सेव्ह करताना थ्री डॉटवर जा, पी एन जी इमेजमध्ये एक्सपोर्ट इमेज करा, पी एन जी आहे का लक्षात घ्या, आणि सेव्ह टू गॅलरी म्हणा। अतिशय सोप्या पद्धतीने असा लोगो तयार करता येऊ शकतो। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत जय महाराष्ट्र।